नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, अखेर महाराष्ट्र राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ शासनाकडून मंजुरी, त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा आता महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ही बातमी एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34% 38% करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे वित्त विभागाकडून नमूद करण्यात आलेले आहेत. सदर डीए वाढीमुळे राज्यातील सरकारच्या तिजोरीवर 9 कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारकडून वेतनासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस किती परेशान व्हावा लागतो, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना गणेश उत्सवाचा एक बोनस मिळालेला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खुश आहे. या निर्णयामुळे राज्यातील तिजोरीवर बोजा पडत असला तरी चालेल, पण एसटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय राज्य कर्मचारीप्रमाणे डीए लाभ लागू करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह. तोपर्यंत धन्यवाद.